आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट भाडे सवलतीबाबत एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना महामारीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर सूट देण्यात येत होती, मात्र कोरोना काळात भारतीय रेल्वेकडून ही तिकीट भाडे सवलत कोरोनामुळे जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग जवळपास कमी झाला आहे आणि सर्व रेल्वे गाड्या सुरळीत सुरू झाल्या तरीही रेल्वे प्रशासनाने ही तिकीट भाडे सवलत अद्याप सुरू केलेली नाही. 60 वर्षावरील पुरुषांना तिकिटात 40% सवलत मिळत होती, तर 58 वर्षावरील महिला 50% तिकीट सवलत देण्यात येत होती. म्हणजेच महिलांना फक्त अर्धे तिकीट लागत होते. मात्र महत्वाचे म्हणजे रेल्वेने ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना प्रवास भाड्यात पूर्वीप्रमाणे सवलत न देण्याचा निर्णय घेतला आहे. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आधीच कमी तिकीट दर आणि विविध श्रेणीतील प्रवाशांना तिकीट सवलत दिल्यामुळे रेल्वेला तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना तिकीट सवलतीचे नियम हे पूर्वीसारखे असतील, मात्र ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंना तिकीट भाड्यात आता सूट देण्यात येणार नाही. कोरोना आधी सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट भाड्यात विशेष सवलत मिळत होती, मात्र आता सरकारने ही सवलत पूर्णतः बंद केल्याने देशभरातील कोट्यावधी ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.